महाराष्ट्र न्यूज चॅनलमधून मी दीपक कोठेकर यावेळेला मी उपस्थित आहे नालासोपाराच्या पूर्वेच्या मोरेगावच्या तलावाजवळ. हां, मोरेगावचा तलाव सुशोभीकरणच्या नावाखाली या ठिकाणी जे काही काम आहे ते अजूनपर्यंत झालेलंच नाही आहे. असं असताना अनेक पक्ष दावे करतात की आम्ही कामं केलेले आहेत. निवडणुकीच्या पंचनामा या कार्यक्रमात आपण सगळ्याच गोष्टी या ऐरणीवरती आणून लोकांची कामं झाली पाहिजे याच्याकडे लक्ष देतो. कारण येणाऱ्या काळामधल्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला आपण या सगळ्या मुद्द्यांकडे लक्ष ठेवायचं. कारण या ठिकाणी सर्वच लहान मुलं येऊन खेळण्यासाठी येतात, वयोवृद्ध लोक मनोरंजनासाठी येतात, व्यायाम करण्यासाठी काही तरुण पिढी येतात. परंतु इकडची जी काही अवस्था आहे ती दुरावस्थेत बदललेली आहे आणि इकडचं कोणाकडेच लक्ष नाही. इकडच्या ज्या काही महिला बचत गटाच्या ज्या काही महिला आहेत त्यांचा अजून पगार झालेला नाही आहे. चार चार महिने इकडचे जे माळी आहेत त्यांचा पगार झालेला नाही आहे. इथे तलाव असून सुद्धा तलावामध्ये एक लाईफ गार्ड नाही आहे किंवा सुरक्षा रक्षक नाही आहेत. असं असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रस्ता आस्थापना सेलच्या या ठिकाणच्या ज्या अध्यक्ष आहेत सर अध्यक्षा पूजा कदम त्यांनी आपल्याला सुचवलं आणि आपल्याला विचारलं की आपल्या विभागामध्ये या तलावाजवळ अशा समस्या आहेत तर आपल्या कार्यक्रमात आपण हा विषय मांडाल का. तर आपण सांगितलं की आपण हा कार्यक्रम जनकल्याणासाठीच सुरू केलेला तर आपण येऊ निश्चितच सर्व जी काही माहिती आहे ती पूजा मॅडमकडनं आपण जाणून घेऊ. त्याच्या अगोदर मी आपल्याला दाखवतो की इकडे एक कॅबिन आहे. हा कॅबिन आहे आणि कॅबिनची काय अवस्था आहे आपल्याला दाखवतो की अक्षरशः कॅबिन तुटलेला आहे. इथे सुरक्षा गार्डसाठी हे बसण्यासाठी स्थान बनवलेलं कॅबिन आहे पण या कॅबिनची अवस्था एकदम खराब आहे. एक तर हा इकडनं फेकला पाहिजे होता नाहीतर अन्यथा कुठचाही अपघात होऊ शकतो, कोणाच्या अंगावर पडू शकतो, लहान मुलाच्या अंगावरती पडू शकतो. पण इथे कुठेतरी महानगरपालिकेची दुर्लक्ष चाललेलं आहे. कारण आपल्याला माहिती आहे की गेले अनेक म्हणजे एक वर्ष झालेलं आहे बहुजन विकास आघाडी सत्तेपासून दूर आहे. असं असताना सगळे जे माजी नगरसेवक आहेत ते कुठेतरी घरात बसलेले आहेत, त्यांचा या कुठच्याच गोष्टीकडे लक्ष नाही. आणि ज्या वेळेला कोविड आपल्या महाराष्ट्रात दाखल झालेलं आहे असं जेव्हा ह्या सगळ्यांना कळलं की कुठेतरी निवडणूक पुढे जाते, असं असताना पुन्हा जे भावी नगरसेवक बनणारे लोक आहेत तेसुद्धा घरी बसलेले दिसतात. आपण पूर्ण परिस्थिती काय आहे ती पूजा कदम यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. सर्वप्रथम मॅडम आपले खूप खूप आभार की आपण आम्हाला या कार्यक्रमात जनतेसमोर आणण्याची आपण संधी दिली. काय नक्की नेमक्या काय समस्या आहे? जय महाराष्ट्र, मी पूजा कदम, मनसे रस्ते आस्थापना विभाग. मी काल रात्री 8:30 इथे आले होते. त्या इथल्या त्या माळीने ते खोलून दिलं मला आणि त्यानंतर मी पाहणी केली. त्यानंतर लक्षात आलं की इकडची इतकी दुरावस्था झाली आहे की जे लहान मुलं आहेत आता हे आपण बघितलं, इथलं कॅबिन बघितले, कॅबिनची अवस्था खराब आहे. परत इथे लाईटीचे पोल आहेत ते पण उघडेच आहेत आणि त्याच्यातून लाईटीचा प्रवाह जातो आहे. उद्या काही दुर्घटना घडली याला जबाबदार कोण? आणि परत इथे जे आता काही लहान मुलांच्या खेळाचे उपकरणं आहेत त्या उपकरणांमुळे काय झालं माहिती आहे का? मुलं खेळता खेळता त्यात पडत आहेत. इथले काही सर्वसामान्य नागरिक आहेत त्यांच्या तक्रारी आला की याच्यामध्ये आम्हाला म्हणजे मुलांना मारबीर लागतो आहे. ह्या सगळ्या घटना होत आहेत. काल रात्री आम्ही हे पाहणी केल्यानंतर सकाळी आम्ही बघितलं तर इथे कॉन्ट्रॅक्टर हजर आणि कॉन्ट्रॅक्टर आज काहीतरी तिथे ध्रुवांचे ते हे करतो आहे, रॅबिट लावण्याचा प्रयत्न करतो आहे तिथे. आणि हे बघितल्यानंतर ना आम्ही विचारलं तर त्यांनी आम्हाला हे उत्तर दिलं की मी वायावया आहे, दुसरे कॉन्ट्रॅक्टर आहेत. म्हणजे आता मला हे बोलायचं आहे की शासनाचा एवढा पैशाचा दुरुपयोग केला जातो. आता या बचत गटाच्या मॅडम आहेत त्यांना मी विचारलं की बाबा तुम्ही कसं काय करता, इथे काय सुविधा आहे? तर त्या म्हणतात आम्हाला मॅडम काही सुविधा नाही, पाणी कनेक्शनसाठी आम्ही वारंवार तक्रारी करतो आहे पण पाणी कनेक्शन दिलं जात नाही आहे. मोटार आमच्या 2 वेळा चोरीला गेल्या, म्हणजे इथे सुरक्षा रक्षकाची गरज होती, त्या सुरक्षा रक्षक नाही आहे. सुरक्षा रक्षक नसताना सुद्धा आज आपली अशी परिस्थिती आहे की आज इथे काही दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण? आणि आता हा वाणी आहे, माळी आहे, त्या माळीला पगार नाही. आज 4 महिने झाले यांना पगार नाही मिळत, 4 महिने पगार मिळत नाही. मग यांना कसे पगार? ज्या बचत गटाच्या ज्या काय पुढारी असतात त्यांच्याकडून त्यांना मिळाला जातो. म्हणजे हेही त्यांचे प्रॉब्लेम आहेत. तर स्वतः सांगतील की त्यांची काय परिस्थिती आहे. आणि आज हे फक्त पाणी कशासाठी घेतलं जात आहे तर हे आता जे कनेक्शन चालू केले काम केले आता मला सांगा झाडं एवढी आणले आहेत जर पाणीच नाही आहे तर या झाडाचा उपयोग काय? ही झाडांचा सुशोभीकरण करून काय फायदा आहे का? हा नुसता निव्वळ खेळ आहे, हा सगळा भ्रष्ट आहे. त्या ठेकेदारांची कारवाई होणार की नाही? महानगरपालिका लक्ष देणार की नाही की इथले नगरसेवक आहेत, स्थानिक नगरसेवक पाहणी करतात की नाही? म्हणजे हा जीविताचा खेळ आहे. आज इथे उपकरणं आहेत त्यांची पण तुम्ही पाहणी कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की सगळी उपकरणं तुटकी आहेत. अशी सगळी परिस्थिती असताना आपल्याकडून काही कारवाई केली जात नाही आहे. उद्यानाच्या नावावरती फक्त खर्च 3 करोड उकळले जात आहेत पण तिथे काही सुविधा मिळत नाही आहेत. खरी गोष्ट आहे. इथे जे माली जे कामगार आहेत त्यांचं आपण काय प्रॉब्लेम आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. काय सर, किती महिने झाले आपल्याला पगार नाही दिला? मला आता डिसेंबरपासून ते मार्चपर्यंत चालू आहे, तोपर्यंत पेमेंट आलेला नाही आहे. पेमेंट येतो तर मॅडम आम्हाला सांगते पण आता ह्या कोविडमध्ये तर काय पेमेंट वगैरे काय आलेला नाही आहे. आणि त्यांच्या स्वतःच्या खिशातले पैसे देतात ते आणि आम्हाला पण सांगतात जर का लागलं असेल तर तुम्ही मागून घ्या.
पण आता सध्या ते इथे नाही आहेत, ते त्यांच्या कामासाठी बाहेर गेलेले आहेत म्हणून त्यांना आम्ही कळवू नाही शकत आहे, त्यामुळे जरा आम्हाला प्रॉब्लेम होतो, बस एवढंच प्रॉब्लेम आहे. दुसरं हाय की इथे माणसं आमची कमी पण केलेली आहेत, दोन बायका होत्या तर दोन बायका कमी केल्या आहेत, कोविडमध्ये कमी केल्या आहेत, पण आता त्यांची पण भरती करायला हवी. इतकं काम वजन येऊन पडतं की सकाळ सकाळ संध्याकाळपर्यंत आम्ही दोघं तिघं जणच असतो, त्यामुळे जरा खूप त्रास होतो. पेमेंट व्यवस्थित व्हावा. आमचं 5 वर्ष झाली मला इथे काम करतो आहे मी, अजूनपर्यंत आम्हाला परमनंट काय पेमेंटचा विषय नाही निघत. किती पगार किती आहे, वेतन किती आहे तुम्हाला? मला वेतन 8,000 वेतन आहे. किती तास आपण इथे काम करतोय? आता तर कोविडमध्ये मी 13 तास काम करतो. 13 तास काम करून आपल्याला 8,000 पगार आहे? हो. आपण पाहू शकतो की 13 तास ही व्यक्ती काम करते परंतु पगार किती, तर 8,000. 8,000 काय खर्च घरचं चालवणार आणि काय स्वतःचा खर्च करणार? म्हणजे हे कुठेतरी आपण पाहिलं की महानगरपालिका वायफळ खर्च करते, आपण पाहिलं की गेल्या वेळेला हँडवॉशचा खर्च होता, हँडवॉशमध्ये करोडो रुपये महानगरपालिकेने खर्च केला, पण आज त्या हँडवॉशची काय दुर्दशा झालेली आहे आपल्याला माहिती आहे. परंतु कुठेतरी अशा कामगारांच्या मागे BMC म्हणजे ही इकडची VMC का अन्याय करते मला कळत नाही आहे. मॅडम तुमचा किती पगार आहे? मला 6,000 पगार आहे. तुम्ही कोणत्या बचत गटात? निधी सिद्धी बचत गट. कोणाचा बचत गट आहे? उर्मिला गावटे. कोण म्हणजे बहुजन विकास आघाडीच्या? नाही ते बहुजन विकास नाही, आमच्या महिला मंडळ मध्ये. महिला मंडळ मध्ये? हा. तुम्हाला अजून पगार दिलेला नाहीये? नाही, ते त्यांच्या तरफे नाही देतो आम्हाला बायकांना, पण आम्हाला नगरपालिकेतर्फे पगार नाही. तुम्हाला पगार येत नाही? आणि ऍक्च्युली आम्ही जे सांगतो ते सुविधा ती लोक काय करतच नाही. हे केबिन तुटलंय, 3 वर्ष केबिन तुटून झालंय, आणि आता हे झाडं लावतात, ते झाडं मरणं, तर आम्ही काय किती बाळल्या बाळल्याने पाणी टाकणार? आम्हाला ते पाण्याचे कनेक्शन पण काय तरी दिलं नाही, काय सुविधा देतच नाही इकडे आम्हाला. तुम्हाला काही सुविधा नाही आहे तर सुविधा? 7:30 तर होतं, 7:30 लाईट येते इकडची. पण पाहिलं की कशा प्रकारे या गार्डनच्या नावाखाली पैसा उकळला जातो, ठेकेदारांना पैसा दिला जातो, परंतु आपण जर पाहिलं तर इथे काही झाडं आहेत, तर मी कॅमेरामनला विनंती करतो की झाडं एकदम अक्षरशः सुकलेल्या अवस्थेत झाडं आहेत. मग या झाडांसाठी एवढा खर्च का, इतका खर्च का? आपल्याला मी दाखवेल की अक्षरशः हे बघा की झाडं जी आहेत या अक्षरशः म्हणजे हे झालेली आहेत, सुकलेली झाडं आहेत. सुकलेली झाडं लावून नक्की महानगरपालिका काय संदेश देणार आहे? मी कॅमेरामनला विनंती करतो की आपल्याकडे काही ते उपक्रम मॅडमनी सांगितल्याप्रमाणे आपण पाहणी करूया त्याची, की कशाप्रकारे ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आज Top 10 महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा इकडे इकडची व्यवस्था बघा की कशाप्रकारे हा करंट सप्लाय होतोय. अक्षरशः कोणाच्या तरी जीवितशी खेळण्याचं काम महानगरपालिका करताना आपल्याला दिसते, आपल्याला दाखवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतोय Top 10 महाराष्ट्राच्या या निवडणुकीच्या पंचनामाच्या कार्यक्रमातून, की कशाप्रकारे हलगर्जीपणा महानगरपालिका करत असते आणि सांगत असते की आम्ही आमच्या पद्धतीने काम करत असतो, परंतु ही कोणती पद्धत आहे काम करण्याची की जिथे पैसा वायफळ खर्चा केला जातो? हा पैसा कोणाचा? हा तुमचा आणि आमचा खर्च आहे. बघा इथे ही खुर्ची आहे, अक्षरशः ही खुर्ची तुटलेली आहे आणि इथे तरी पण लोक बसतात, वृद्ध बसतात, एखादी कोणतीही हानी या ठिकाणी होऊ शकते. मी कॅमेरामनला विनंती करेन की इथे मुलांना खेळण्यासाठी मुलांच्या मनोरंजनासाठी इथे घसरगुंडी आहे, अक्षरशः ही घसरगुंडी आणि इथे ही लादी लावलेली आपल्याला दिसते, की कशाप्रकारे हा सगळा घोळ आहे. मी कॅमेरामनला विनंती करतो की त्यांनी इथे येऊन ही सगळी व्यवस्था जी आहे ती आपल्यासमोर मांडावी. इथे बंद पडलेले उपक्रम आहेत सगळे. इथे अक्षरशः म्हणजे कशाप्रकारे ही सगळी अवस्था आहे ही आपल्याला दाखवायचा प्रयत्न करतो आहे. बघा हे सगळं बंद पडलेला ऐवज आहे, हा बंद ऐवज आहे, हा अक्षरशः भंगारामध्ये गेलेला ऐवज आहे, परंतु कुठेतरी याची